त्यासोबत काचमी गुड्डे 20 सप्टेंबरला असतो माझ्या भावाचा बर्थडे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आजचा व्लॉग असा होणार आहे की माझा बर्थडे आज आणि मी चाललो आता केस सेट करायला दुकानात. तर बर्थडेच्या दिवशी ब्लॉग बनवणार होतो म्हणून आज बर्थडे आला, तर आज ब्लॉग पण बनवणार आणि बघू, खूप मजा येणार आहे गाईज. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडले असणार तर लाईक कमेंट शेअर करा. चला आता लावूया आता दुकानात. तर गाईज, आता लिफ्टकडे आलो, लिफ्ट येते. तर खूप दिवस झाले मला केस सेट करायचे होते पण झालं नाही, घरात ओरडत होते. माझा बर्थडे तर केसावरती करतो आहे आज. तर गाईज आता जायचं दुकानात. आता पाऊस कमी झाला, कधीशी पाऊस पडत होता. आज मला फोटो शूटिंग करायचं आहे, पाऊस कमी झाला, सुकला पाहिजे, ऊन यायला पाहिजे, बस मग फोटो चांगले येतील. पूर्ण ओढलं आहे ह्याच्यात पण फोटो जास्त चांगले नाही निघतील. बघू दुपारी फोटो शूटिंगचा पण झाला तर चांगलंच आहे. सो गाईज, मी केस खाली करून टाकलो कारण की मला एवढं आवडले नाही आणि वरती होते, घरी जायपर्यंत सेट होते एकदम. नंतर ते केस सुकले ना, पूर्ण वाट लागली केसांची, म्हणून आता घरी चाललो आहे मी. या घरी आलेलो, येताना मी ब्लॉग बनवणार होतो पण मला काम होतं ना जरा, म्हणजे अर्जंट यायला लागला म्हणून बनवलो नाही व्हिडिओमध्ये कट आहे. तर आता चाललो घरी. चेंज नाही केलो कारण की मला ना कपडे चेंज करून दिलेच नाही घरात, बोलले रात्री घाल कारण की आता पाऊस पडतो आहे, घाण झाले तर मग रात्री कुठले घालणार, म्हणून ते रात्री घालावं लागेल. तेव्हा रात्री फोटोशूट करूया, आता ह्याच्यावर फोटोशूट करायला लागेल बस. आता काय, साहिलच्या घरी आहे, साहिल येतो आहे, मग आता साहिल लवकर यायला पाहिजे. आता पाऊसचं पण हे झालेलं आहे, कोणाला आता फोटोशूटिंग तर झाला नाही, व्हिडिओ बनवले, मस्त मस्त व्हिडिओ बनले साहिल आणि मी. कधीशी आता आम्ही चालले खाली खेळायला, आमचं आलो खेळायला. तर व्ह्यू बघू शकता गाईज किती मस्ती करता. टी शर्ट साठी येऊ मला वरती नेतोय. टी शर्ट काय चांगलंच तर आहे, बोलते वरती करायला लागतो आज. आज थोडी ना असतो बघा गाईज, क्योंकि मी कधी घेऊ इसके लिए मी एक ही डालतो रोज व्हिडिओ मे, बरोबर ना. आणि एका टी शर्ट साठी यो टी शर्ट बघ, एवढा चांगला टी शर्ट होता, यो पण चांगला आहे, आता चेंज करून आला, घामा घूम होणारच नाही, त्याला समजा जरा समजा. तो गाईज मी वरती आलेलो आहे, आता टॅरिसवर आलोय, म्हणजे खूप मजा येते. सो गाईज आता आम्ही बलून घ्यायला आलेलो आहे, आम्ही बलून घ्यायचा विसरलेलो आहे साहेब आणि मी आलेलो आहे. आता बलून घेऊन जाऊया, डेकोरेट करूया. तर गाईज आम्ही बलून आणलोय आता जाऊन आणि हे पण आणलोय सेलो टेप. डेकोरेशन चालू आहे आणि बर्थडे बॉय अजूनही रेडी नाही आहे. बघा गाईज डेकोरेशन आमचा कधी पण या टायमालाच होतो. तर गाईज डेकोरेशन रेडी झालेलं आहे खाली, आता आम्हाला मला कपडे घालायचे, बस कपडे घालून झालं तर आता केक कापीन. घरची आलत बघा, फुल साफ करायला लागेल, डेकोरेशन झालेलं आहे एकदम मस्त. तर आता मी रेडी होतो गाईज, रेडी झाल्यावर भेटूया. सो गाईज आता मी रेडी झालेलो आहे, आता मी फाउंडेशन लावते. गाईज रील्स बनवताना नेहमी मी फाउंडेशन लावतो, एकदम मस्त असतो यो. गाईज बर्थडे तर माझा एक एक लाईक तरी बनतो आणि सबस्क्राईब तरी लागेल गाईज, सबस्क्राईब आणि लाईक तरी करा गाईज, आज बर्थडे एवढा तरी करून द्या. त्यासोबत काचमी गुड्डे 20 सप्टेंबरला असतो माझ्या भावाचा बर्थडे. बनवताना आला कारण की पाहुणे होते, तर जास्त बोलायला नाही आला, खाली डेकोरेशन केला. आता मी सकाळी 6 वाजता उठलो आणि फ्रेश झालो, आत्ता फ्रेश झालो, पेपर लिवायला बसलेलो गाईज, पेपर आत्ताच कम्प्लीट झाले माझे पूर्ण. आता मला स्कूलमध्ये जायचं आहे द्यायला पेपर. बघा गाईज किती पाऊस पडतोय, बघा पूर्ण पाऊस पडतोय, या पावसात कसा जायचा.
गाइस मी पेपर द्यायला चाललेलो आहे, पेपर खिशात ठेवलो कारण की भिजून जातील ना. आणि पाऊस बघा किती येते गाइस, बघा किती पाऊस येते. या पावसात जायचं बोललं तर झाला मग पेपर सगळे भिजून जातील. आता गाडीवर पण नाही जात. सीन झाला की ना, दोन पेपर लिहायचे होते मॅथ्सचे, मी एकामध्ये सगळा लिहला आणि सर सगळ्यांना ओरडत होते. मी काय केलं म्हणजे काय, जे मुलं देत होते ना त्यांच्यामध्ये त्यांच्या पेपरमध्ये टाकून दिलो. वाचलो ना तू उपाट घातली असती मला डायरेक्ट सरांनी, नशीब वाचलो नाही तर मला उपाट पडली असती. जाऊ दे गाईज, यो व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा गाईज, करा एक एक तर लागतो गाईज करा. चला बाय, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया गाईज.